सतत पैशाचा तगादा लावत असलेल्या अधिकाऱ्याला सीबीआय पथकाने धाड मारून अटक केली आहे. ही घटना घोणसा कोळसा खाणीत करण्यात आली. घोणसा कोळसा खाणीत कर्तव्यावर असलेल्या सबेरिया मॅनेजर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संचालकाला सतत पैशाची मागणी करीत होता. नेहमीच्या जाचाला कंटाळून संचालकांनी सीबीआयकडे रीतसर तक्रार केली. 3 जानेवारीला सायंकाळी रचलेल्या सापळ्यात 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. गौतम कुमार बासुकार असे अटकेतील सब एरिया मॅनेजरचे नाव आहे. ते घोणसा कोळसा खाणीत कर्तव्यावर आहे. घोणसा कोळसा खाणीत ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक प्रताप तोडावार यांनी कोळसा वाहतुकीचे कंत्राट घेतले आहे. या खाणीतील सब एरिया मॅनेजर गौतम कुमार हे सतत वाहतूक कंत्राटदाराला 10 लाख रुपयांची मागणी करीत होता. श्री ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक सतत होणाऱ्या रकमेच्या मागणीमुळे त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी दिल्ली येथील सीबीआय व व्हिजिलन्स यांच्याकडे तक्रार दाखल केली. घटनेच्या दिवशी सायंकाळी ठरल्याप्रमाणे 1 लाख रुपये सबेरिया मॅनेजर यांना त्यांच्याच निवासस्थानी देत असताना दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.